पिंपरी पालिकेच्या आकुर्डीतील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील ढिसाळ कारभारामुळे 20 हून अधिक सापांच्या संशयास्पद मृत्यूमुळे चव्हाट्यावर आल्याचे प्रकरण ताजे असतानाच याच प्राणी संग्रहालयातील मगरीची 5 पिल्ले आश्चर्यकारकरित्या गायब झाल्याची माहिती उजेडात आली. गेल्या वर्षभरात 3 मगरीच्या पिलांचा मृत्यू झाल्याचे आणि 2 पिले चोरीला गेल्याचे या विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या संदर्भात परस्पर विरोधी माहिती देण्यात येत असल्याने संशयास्पद वातावरण निर्माण झाले असून उलटसुलट तर्क लढवण्यात येत आहे. या ठिकाणी 9 मगरी आहेत, 3 लहान, 3 मध्यम आणि 3 मोठ्या असे सांगितले जाते. प्रत्यक्षात जागेवर 2 ते 3 मगरी दिसून येतात. 3 मगरींचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यांची कागदावर नोंद आहे की नाही या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. मृत मगरीचे शवविच्छेदन करण्यात आल्याचे पालिका अधिकारी ठामपणे सांगतात, मात्र त्यांच्या मृत्यूचे प्रकरण सांगितले जात नाही. 2 मगरी चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्यांची पोलीस तक्रार झालेली नाही. लगतच्या पोलीस चौकीत तक्रार केल्याचे पालिकेकडून सांगितले जात असताना पोलीस मात्र आमच्याकडे तक्रारीची नोंद नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे एकूणच या प्रकरणात काहीतरी गोटबंगाल असल्याची शंका घेण्यास जागा आहे. याबाबतची माहिती देण्यास तसेच या संदर्भात अधिकृतपणे भाष्य करण्यास कोणीही तयार नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. पिल्लांच्या बेपत्ता होण्याबद्दल प्रश्नचिन्ह, परस्पर विरोधी दाव्यांमुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. ऑक्टोबर 2016 पेपर रेकॉर्डनुसार आपल्याकडे 16 मगरी होत्या. त्यापैकी 2 मोठ्या वाढलेल्या मगरी आहेत. एक पिल्लू साधारणतः 8 ते 10 वर्षाचा आहे, जे साधारण 5 फूट लांबीचं आहे. 3 पिल्लं आपल्याकडे साधारणतः 2.5 फूट लांबीचे आहेत आणि आपल्याकडे 3, 4, 7, 10 पिल्लं आपल्याकडे अंदाजे 8 ते 10 इंच लांबीची होती. त्यापैकी 4 पिल्लं 23 नोव्हेंबर 2016 चोरीला गेलेली आहेत. त्याची रीतसर कंप्लेंट निगडी पोलीस स्टेशनमध्ये 24 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलेली आहे. त्याची FIR कॉपी आपल्या फाईलमध्ये उपलब्ध आहे. 1 डिसेंबर आणि 7 डिसेंबर या 2 तारखांना प्रत्येकी 1 पिल्लू मरण पावलेलं आहे. त्यानंतर 17 डिसेंबरला 2 पिल्लं मरण पावलेली आहेत. त्यामुळं सध्या आपल्याकडे टोटल 9 मगरी शिल्लक आहेत. यापैकी 3 8 ते 10 इंच लांबीची पिल्लं आहेत. 3 पूर्णवेळ कारभार बघतो आहे. मी जॉईन होण्याच्या आधी तर कोणीही पूर्णवेळ अधिकारी नव्हता. सिक्युरिटीसुद्धा कमी होती. या घटनेनंतर आपण सिक्युरिटी गार्ड्सची संख्या वाढवलेली आहे. मला इथं पूर्णवेळ नेमणूक दिलेली आहे. जे आपल्याकडे कर्मचारी कमी होते ती कर्मचारी भरण्याची प्रक्रिया आपण चालू केलेली आहे आणि येत्या 1 ते 2 महिन्यात आपले जे काही कर्मचारी कमी होते त्यांची संख्यासुद्धा पूर्ण क्षमतेने भरली जाईल.